आणि आज त्या सगळ्या आठवणी जीवन झाल्या. कंधारची बिर्याणी असेल किंवा आपल्या पेट्रोल पंपावर समोर ते हॉटेल असेल, सगळ्या आठवणी जीवन झाल्या. कष्टकऱ्यांनो, आज ह्या लोह्यामधून मान्य पद असतंय. मंत्री अनिल परब, तुम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहात. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक शंकरराव चव्हाण, मी तुम्हाला लोह्यातून बोलत आहे आणि ते सुद्धा जिवंत बालाजी मंदिरातून बोलत. त्या जागृत बालाजी मंदिरामधून मी आपणाशी बोलत आहे आणि हे बोलत असताना मला खूप मोठं भान आहे. आणि या देशाच्या संविधाना एवढं सेक्युलर, या कंधार, लोह आणि अहमदपूरचे सगळे कष्टकरी आहेत, जे तुम्हाला जमले नाही अशोक शंकरराव चव्हाण किंवा शरद पवार, ते ह्या कष्टकऱ्यांना जमलं ते मी तुम्हाला सांगतो. काय या देशाची श्रीमंती आहे, काय या देशाचे विचार आहे देशातल्या कष्टकऱ्याचे. बालाजींचं मंदिर आहे आणि बालाजींच्या मंदिराच्या समोर होणाऱ्या या प्रार्थना सभेत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती देण्याचं धाडस एक नवीन विचार आहे. बालाजी मंदिरात त्या गाभाऱ्यात प्रार्थना आणि भगवान गौतम बुद्धाच्या शांतीचा संदेश देणारी मूर्ती ह्याच्यापेक्षा देशाची वेगळी संस्कृती असू शकत नाही. कष्टकऱ्यांनो, मी सुद्धा या लोह्यामध्ये एक धडा शिकलेला आहे, एक नवीन विचार, एक उत्तम, एक ज्याला म्हणतो आपण एक उच्च विचार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. कष्टकऱ्यांनो, तुम्ही थोड्या वेळा अगोदर एबीपीची माझा मुलाखत पाहिली असेल, पॉझिटिव्ह वाटतंय ना. आम्ही तुम्हाला सांगतो, ज्येष्ठ शिवसेनेचे मंत्री त्यांनी कोर्टात जाण्या अगोदर 9 वाजता संविधान विलीनीकरण या संबंध बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्हाला निमंत्रित केलं. कष्टकऱ्यांनो, एवढा वेळ झाला नसता, परंतु अशोक शंकरराव